नमस्कार, मी दीपक बातुसे, रोकटोकमध्ये आपलं स्वागत. प्रेक्षको, चवीला गोड असलेल्या साखरेनं सध्या साखर कारखानदारांचं तोंड कडू केलंय. राज्यात 2017 आणि 2018 गळीत हंगामात साखरेचं उत्पादन 75,000 मेट्रिक टन होईल असा सरकारचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात साखरेचं उत्पादन 104 लाख मेट्रिक टनांवर गेलंय. साखरेचं उत्पादन वाढल्यानं भाव प्रचंड कोसळले आहेत. देशाचा विचार केल्यास देशभरात 300 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं असून देशाची साखरेची गरज 250 लाख मेट्रिक टन इतकी आहे. देशभरात साखरेचं उत्पादन प्रचंड वाढल्यानं राज्यातील साखर उद्योग अडचणीत आलाय. साखरेचे भाव कोसळल्यानं उसाला FRP प्रमाणे दर देणं कारखान्यांना अवघड होऊन झालंय. दुसरीकडे शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे तब्बल 3,200 कोटी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत. याच सगळ्या प्रश्नांवर आजच्या रोकटोकमध्ये आपण चर्चा करणार आहोत. गोड साखरेची कडू कहाणी. या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत साताऱ्यावरून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सहभागी होत आहेत. तर स्टुडिओमध्ये आहेत राजेंद्र जाधव, जे कृषीविषयक अभ्यासक आहेत. ऊस आणि साखर या सगळ्या राजकारणाचा त्यांनी अगदी अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावर अनेक लिखाणीसुद्धा केलेलं आहे. आपण पहिला थेट हर्षवर्धन पाटलाकडे जाणार आहोत. त्याच्यापूर्वी एक या कार्यक्रमामध्ये आम्ही खरं तर सहकार मंत्र्यांना निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मागच्या आठवड्यात आम्ही त्यांच्याकडे या संदर्भात विनंती केली, परंतु जोपर्यंत शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन भेट घेत नाही केंद्रीय मंत्र्यांची, तोपर्यंत आपण या संदर्भात बोलणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे भाजपचे प्रवक्ते गणेश हाके थोड्या वेळात या कार्यक्रमात सहभागी होतील. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून खासदार राजू शेट्टी, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार, ते सुद्धा या कार्यक्रमात थोड्या वेळात सहभागी होतील. आणि पुण्यावरून वालचंद संचेती, जे पुणे मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष आहेत, तेही या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. हर्षवर्धन पाटील, मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता जी परिस्थिती आहे, एवढं उत्पादन साखरेचं कसं वाढलं, अंदाज जो सरकारने केला होता त्याच्यापेक्षा अनेक पटीने हे उत्पादन वाढलेलं आहे. कधी साखरेची टंचाई, कधी उत्पादन जास्त होतं, नक्की काय गणित चुकतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये? पहिल्यांदा मी दीपक आपल्याला धन्यवाद देतो की खूप महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा घेतलेली आहे आणि मला वाटतं ह्या चर्चेतून काहीतरी सकारात्मक निर्णय व्हावा अशी माझी सुरुवातीला अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. एकंदरीत महाराष्ट्राचं आणि देशाचं उत्पादनाचे अंदाज हे शासन स्तरावर पूर्णपणे चुकलेले आहेत हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आणि आपण म्हणाला त्याप्रमाणे 550 पेक्षा अधिक साखर कारखाने सहकारी आणि खाजगीमध्ये ह्या देशामध्ये या 17-18 गळीत हंगामाला गाळपासाठी आले. आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आजची फिगर जर आपण बघितली तर जवळपास 106 लाख मेट्रिक टन एवढं गाळप हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि देशपातळीवरची जर फिगर आपण बघितली तर साधारणतः 308 लाख मेट्रिक टनापर्यंतचं शुगर प्रोडक्शन आपल्या देशामध्ये झालेलं आहे. आणि ही आकडेवारी जर आपण पाहिली तर यातून निश्चित आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेनं यावर्षी 55 ते 58% साखरेचं उत्पादन वाढलेलं आहे. आणि म्हणून उत्पादन वाढलं ह्याला अनेक कारणं आहेत, परंतु महत्त्वाचं म्हणजे आम्ही ऑक्टोबर महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापासून सरकारला सांगतो आहे की यावर्षी उत्पादन जास्त होणार आहे, आपण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आज परिस्थिती दीपक इतकी भयानक आहे, साखर कारखानदारी हा विषय तूर्त बाजूला ठेवा, ऊस उत्पादक शेतकरी जो 4 ते 4.5 कोटीच्या संख्येनं ह्या देशामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 लाख शेतकरी ऊस पिकवतात, आज त्याचं कंबरटं मोडलेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून एका बाजूला अतिरिक्त ऊसाचं साखरेचं उत्पादन आणि दुसऱ्या बाजूला साखरेचे कोसळलेले दर. नोव्हेंबर महिन्यामध्ये दीपक साखरेचे दर हे 3650 रुपये प्रति क्विंटल होते. आम्हाला असं वाटलं की बऱ्यापैकी दिलासा आहे आणि ग्राहकाला पण 40-41 रुपयांनी साखर मिळत होती. दोन्ही गोष्टीचा बॅलन्स ठेवावा लागणार होता, त्याबद्दल आमचं कोणाचंच दुमत नाही, कारण उत्पादक शेतकरी आहे आणि कन्झ्युमर ग्राहक हा सामान्य माणूस आहे, दोघांनाही त्याच्यामध्ये झळ बसता कामा नये. म्हणून आम्ही असा अंदाज केला होता की 3650 ते 3737 रुपयापर्यंत साखरेचे दर राहतील, पण आजचे दर जर बघितले दीपक तर आज 2500 रुपये पर क्विंटलला सुद्धा कुणीही साखर घ्यायला तयार नाही अशी वस्तुस्थिती महाराष्ट्रात नाही पण देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि पर्यायानं आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे 3200 कोटी रुपयाचं केन पेमेंट महाराष्ट्रामध्ये द्यायचं बाकी राहिलेलं आहे.
आणि ओव्हरऑल देशाचा आकडेवारी जर बघितली तर हा आकडा 22,000 कोटीच्या दरम्यान जातो आहे. म्हणजे 300,00,000 मेट्रिक टनाचं गाळप झाल्यानंतर, साखर तयार झाल्यानंतर 1,000 रुपयाचा क्विंटलला फटका बसल्यामुळं जो 30 ते 35 हजार कोटीचा तोटा केवळ दर घसरल्यामुळं जो झालेला आहे, तेवढंच केन पेमेंट आता शेतकऱ्यांचं देणं बाकी राहिलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं ह्या चर्चेच्या माध्यमातून, खरं म्हणजे मी अपेक्षा करत होतो की सरकारच्या वतीनं कुणीतरी मंत्री महोदय ह्या चर्चेला येणं आवश्यक होतं, कारण आता पक्षाचे कोणतरी प्रवक्ते येतील, ती भूमिका पक्षाची मांडतील. मला असं वाटतं की हा राजकीय विषय इथं नाही, हे राजकीय विषय मांडण्याचं हे व्यासपीठ नाही आहे. परंतु खरंच आज ह्या देशातल्या 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार आहे का, याबद्दल मला असं वाटतं सरकारची भूमिका काय राहणार आहे याबद्दलची स्पष्टता होणं आवश्यक आहे. आता ते कमिटी केली केंद्राची वगैरे, परवा प्राईम मिनिस्टरनी एक कमिटी अपॉइंट केली, आज काहीतरी दिल्लीमध्ये गडकरी साहेबांच्याकडे मीटिंग झाली असंही आम्हाला समजलं आहे. पवारसाहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष वळसे पाटील साहेब त्या मीटिंगला होते. परंतु आता त्या कमिटीत काय झालं आम्हाला काय माहीत नाही. परंतु गेले 4 महिने हा प्रश्न इतका गुंतागुंतीचा होत चाललेला आहे आणि म्हणून मला चिंता अशी वाटते की आता दुर्दैवानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा आता असंतोष वाढायला लागलेला आहे आणि हे एक वेगळ्या टोकाला जाईल का काय अशा प्रकारची एक शंका आणि भीती आज आम्हाला वाटते. आणि म्हणून धोरण ठरवताना ऊस उत्पादक शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू समजून धोरण ठरवणं आवश्यक होतं. यापूर्वी असे अनेक प्रसंग घडले होते पण त्या प्रसंगाला सुद्धा मार्ग काढलेले आहेत आपल्या कॅबिनेटमध्ये. असे यापूर्वी निर्णय झालेले आहेत, केंद्रात पवारसाहेब असायचे, राज्यात आम्ही असायचो, त्यावेळेसही निर्णय झालेले आहेत असे सुद्धा. त्या निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही आणि हा सगळा प्रश्न यावर्षी पुरता तर गंभीर आहे पण याहीपेक्षा दीपकजी पुढच्या वर्षी मला असं वाटतं 11,00,000 हेक्टर क्षेत्र आहे पुढच्या वर्षी. पाटील साहेब, पुढच्या वर्षीची आपण चर्चा पुढे पुढील भागात करणारच आहोत. मला वालचंद संचेत यांच्याकडे जायचं आहे. वालचंद संचेत, हा केवळ देशाचा किंवा महाराष्ट्राचा विषय नाही तर अगदी जगभर आज साखरेचं उत्पादन वाढल्यामुळे हा परिणाम होतो आहे. आयात निर्यात धोरण जे आहे ते सुद्धा फ्लेक्झिबल आपल्याकडे अनेकदा आपण पाहायला मिळालेलं आहे. साखरेची आयात किंवा निर्यात करण्यासंदर्भातलं, आता साखरेची निर्यात करण्यासंदर्भातला काही उपाय सरकारसमोर असू शकतो का? जरूर असू शकतो. मूळ प्रश्न हर्षवर्धन पाटील साहेबांनी माहिती दिलेली आहे. यावर्षी उत्पादन 305 टन झालेलं आहे आणि मागच्या वर्षीचं कॅरी फॉरवर्ड 40,00,000 टन आहे, म्हणजे जवळजवळ 385 टन माल आहे आणि आपल्याला दरवर्षी साधारण 260 टन आपलं कन्झम्पशन आहे, त्यामुळे जवळजवळ 85,00,000 टन माल शिल्लक राहणार आहे. तर याच्याकरता एक तर एक्सपोर्ट करायला पाहिजे, परंतु एक्सपोर्टमध्ये भाव कमी आहेत, $325 भाव आहेत, म्हणजे साधारण 2100 रुपये भाव आहे. त्याला जर सबसिडी गव्हर्नमेंटने दिली तरच ते एक्सपोर्ट होऊ शकतं, नाहीतर एक्सपोर्ट होणार नाही. आणि फॉरेनला भाव कमी आहेत, त्या मानाने आपल्याकडे आत्ता बी आहेत ते भाव जास्त आहेत आणि आत्ता फॅक्टरीवर 2500-2600 रुपये भाव निघाला आहे, त्यालाही गिराईक नाही आहे. आणि ज्या वेळेला हे भाव सगळे डिमांड आणि सप्लायवर असतात, ज्या वेळेला माल जास्त असेल त्यावेळेला ऑटोमॅटिकली भाव उतरतात आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे. आपल्याकडे राजेंद्र जाधव आहेत, कृषी अभ्यासक. राजेंद्र, प्रामुख्याने अनेकदा अशी अडचण कारखान्यांसमोर आली, या पहिल्यांदाच अडचण आलेली नाहीये, तर यापूर्वी केंद्राकडनं तात्काळ अशी मदत केली जायची, यावेळेला केंद्र अशी मदत करू शकतं का, काय अडचण असू शकेल? केंद्र मदत करू शकतं, पण यापूर्वी असं होतं की शुगर डेव्हलपमेंट फंड होता, त्यामध्ये GST जून महिन्यामध्ये लागू झाला, तो लागू होण्यापूर्वी शुगर सेस होता, त्या शुगर सेसमधून जे पैसे जमा व्हायचे ते शुगर डेव्हलपमेंट फंडामध्ये जायचे आणि जेव्हा कधी जागतिक बाजारात किंवा स्थानिक बाजारामध्ये दर पडले कमी व्हायचे तेव्हा त्यातून पैसा मिळायचा. ती एक्सपोर्ट सबसिडी म्हणून आपण वापरत होतो यापूर्वी, त्यामुळे जरी जागतिक बाजारात दर कमी असले जसे आत्ता आहेत तरी पण त्या सबसिडीच्या आधारावरती भारतातून साखर निर्यात व्हायची. 2006-2007 आपण अशा पद्धतीनं साखरेची निर्यात केली, पण आता असं आहे की मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये GST इम्प्लिमेंट झाल्यापासून शुगर डेव्हलपमेंट फंडामध्ये जे पैसे जायचे होय ते जाणे बंद झालेलं आहे, त्यामध्ये शुगर डेव्हलपमेंट फंडामध्ये पैसे नाहीत, त्यामुळे कॅबिनेटला तातडीनं डिसिजन घेऊन वेगळं अलोकेशन करावं लागेल आणि ते अजून केलं जात नाही. आणि आणखी दुसरं, दर पडण्याचं कारण फक्त हा स्थानिक बाजारामध्ये जो काय सप्लाय वाढला हे एक नाही आहे,
सरकारला अंदाज आला नाही की उत्पादन किती होणार आहे. सुरुवातीचा अंदाज 250 लाख टन, नंतर आता प्रत्यक्ष उत्पादन होणार आहे 310 लाख टन. हे असं यावर्षी उत्पादन एवढं वाढणार असून पण गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 5 लाख टन साखर आयात करण्यास सरकारनं परवानगी दिली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा अतिरिक्त 3 लाख टन साखर आयात करण्यास मंजुरी दिली. आणि त्या एवढं करून सरकार थांबलं नाही तर दिवाळी आणि दसऱ्याच्या काळामध्ये दर पडावेत यासाठी कारखान्यावरती स्टॉक लिमिट लावण्यात आलं. आज याच्यापूर्वी कधी कारखान्यावरती स्टॉक लिमिट लावण्यात आलं नव्हतं. यापूर्वी फक्त व्यापाऱ्यांच्यावरती स्टॉक लिमिट लावण्यात यायचं. पण कारखान्यांना सक्ती करण्यात आली की तुम्ही तुमचा साखरेचा जो साठा आहे तो खुल्या बाजारामध्ये विका. त्यामुळे दर पडायची जी प्रक्रिया आहे ती सप्टेंबर महिन्यापासून सुरू झाली. म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये गाळप हंगाम सुरू होतो. त्याच्या अगोदरच सरकारनं व्यवस्था केली की दर कसे पडतील. त्यामुळे हा जो प्रश्न जो सरकारनं आणखी कॉम्प्लिकेट केलेला आहे. राजू शेट्टी साहेब, शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी सहभागी झाले आहेत दिल्लीवरून. शेट्टी साहेब, प्रामुख्याने आता जी चर्चा झाली, हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं आहे की शेतकरी केंद्रित आता सरकारने निर्णय घ्यायला हवेत. केवळ हा कारखान्यांचा प्रश्न राहिलेला नाही आहे तर शेतकऱ्यांचा सुद्धा आता प्रश्न झाला आहे. कारण 35 ते 40 लाख शेतकरी ऊस उत्पादक आहेत, ऊस पिकवणारे शेतकरी आहेत. यांना मिळणाऱ्या भावावरच आता परिणाम होणार आहे किंवा त्यांची जी थकबाकी आता कारखान्यांकडे वाढत चाललेली आहे ती मिळण्यात अडचण निर्माण होणार आहेत. हे सरकार हा विषय हाताळण्यात गंभीर नाही असं वाटतं का? कारण आता जसं राजेंद्र जाधवांनी सांगितलं की आयात सरकारने केली साखर आपल्याकडे असताना, त्याचबरोबर दिवाळीमध्ये भाव पाडण्यासाठी सरकारने काय पावलं उचलली ते आता त्यांनी सांगितलं. आपलं काय संदर्भातलं मत आहे? हर्षवर्धन पाटील साहेबांचं मत बरोबर आहे. कारण शेवटी साखरेच्या विक्रीतून पैसा जर का कारखान्याकडे जमा नाही झाला तर साखर कारखाने शेतकऱ्यांना पैसे देणार कुठून? साखर कारखाने किंवा साखर कारखान्याचं व्यवस्थापन आणि शेतकरी किंवा संघटना, आमचं काही मुद्द्यावर भांडण असतं पण ते कारखान्याचे कार्यक्षमता कशी चालवावी किंवा ऊस दराच्या मुद्द्यावरून असतं. परंतु शेवटी आडातच नसेल तर पोऱ्यात कुठून येणार या न्यायानं साखर कारखान्याचं मुख्य उत्पादन साखर, आणि त्या साखरेला भाव नसेल तर साखर कारखान्यांना शेतकऱ्याला पैसे द्यायला अडचण येणार ही गोष्ट सत्य आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार सरकारचं धोरण आहे, केंद्र सरकारचं धोरण आहे. खरं तर सरकारकडं स्वतःची अशी काही यंत्रणा नाही. सरकार प्रत्येक मी गेल्या अनेक वर्षापासून बघतो की वर्षाला सरकारचा अंदाज चुकतो. कधी सरकारच्या अंदाजापेक्षा साखरेचं उत्पादन वाढतं, कधी सरकारच्या अंदाजापेक्षा साखरेचं उत्पादन कमी होतं. आणि नेमकं अंदाज चुकतो की चुकवला जातो हाही एक संशोधनाचा विषय. आणि मी इथे हस्तक्षेप करतो, हा जो अंदाज चुकतो तुम्ही म्हणता दरवर्षी फार अवघड नाही, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून चुकतो की पूर्वी सुद्धा असं कधी झालेलं आहे? यापूर्वी होत होतं, परंतु पूर्वीचं सरकार सावरून घेत होतं. कारण जवळजवळ 12 महिन्यापासून 17 महिन्यापर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊस उभा असतो आणि त्या ऊसातून किती साखर तयार होणार आहे याचा अंदाज जवळपास आधीच आलेला असतो. 5-7% तो अंदाज कुठेतरी चुकण्याची शक्यता असते. असं असताना एकदमच मोठ्या प्रमाणामध्ये अंदाज ज्यावेळी चुकतो त्यावेळी संशय घ्यायला वाव आहे. गेल्या वर्षी यावर्षी साखरेचं उत्पादन झालं, तो ऊस गेल्या वर्षी लागण झालेला होता लक्षात घ्या. आणि मग हा ऊस इतक्या क्षेत्रामध्ये आहे, मग असं असताना सरकारनं गेल्या वर्षी साखर आयात करायला का परवानगी दिली? याच्या पाठीमागे कारण काय? कुणाचा याच्या पाठीमागे फायदा होता? निर्यातीवर निर्बंध का घातले गेले? आणि मग कच्ची साखर कशी का आयात होऊन दिली? हे सगळे प्रश्न त्याच्या पाठीमागे आहे. आणि मग सीझन सुरू होत असताना एक अंदाज, सीझन मध्याला आल्यानंतर एक अंदाज, सीझन संपता आलेला वस्तुस्थिती वेगळीच. एवढंच नव्हे तर ज्यावेळी गरज नव्हती त्यावेळी स्टॉक लिमिट घातलं, ज्यावेळी गरज नव्हती त्यावेळी स्टॉक लिमिट उठवलं. आणि यामुळं मला तरी असा संशय येतो की याच्यामध्ये सुद्धा काही लोकांनी साखळी करून एका बाजूला शेतकऱ्यांचं जे प्रेशर होतं की आमच्या आम्हाला साखरेला भाव चांगला आहे म्हणून आम्हाला वाढीव ऊसाचा भाव पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी जास्तच आहे. परंतु याच्यामुळं जे थोडंसं आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे जे साखर कारखाने आहेत त्यांच्यावर जे प्रेशर होतं त्या प्रेशरचा गैरफायदा घेऊन
जाणीवपूर्वक बाजारातले भाव सुरुवातीच्या काळामध्ये पाडून त्यांची साखर खरेदी केली असा मला एक संशय आहे. कारण नक्की मी तुम्हाला सांगतो की एकदा एक महिना दोन महिने झाला पुन्हा साखरेचे भाव वाढतील, मग त्या वाढीव साखरेच्या भावाचा फायदा ना शेतकऱ्यांना होतो ना कारखान्यांना होतो, मग हा फायदा नेमका कुणाला होतो? आणि हे सातत्यानं होतं, म्हणजे जसं शेतकऱ्यांच्या बाबतीत होतं की सीझन आला की शेतकऱ्याचे भाव सुगे आली की शेतकऱ्यांचे भाव पडतात. यावर्षी सोयाबीनची कापणी सुरू झाली, शेतकऱ्यांनी सोयाबीन 2000 विकला, सोयाबीनची कापणी संपली आणि आता सोयाबीन 4000 झाला, तसंच साखरेच्या बाबतीत व्हायला लागलं. मग हे करणारे कोण आहेत, याच्या पाठीमग कोण आहे, त्याची चौकशी करायला पाहिजे. मध्यंतरी एकदा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी सुद्धा सांगितलं होतं की अशा प्रकारे कम्युनिटी मार्केटमध्ये जे काही चढउतार होतात त्याच्यावर सीबीनं बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे, परंतु ना सीबी लक्ष ठेवते ना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट लक्ष देतं, आणि याच्यामध्ये लूट होते ते केवळ शेतकऱ्यांची. आणि अशा पद्धतीनं मग शेतकरी आणि साखर कारखाने यांच्यामध्ये भांडण लागून हे दोन्ही घटक दुबळे होऊन जातील आणि मग दलाल आणि एजंटांचाच भाव येईल असंच चित्र मला ऐकून दिसायला लागलेलं आहे. हर्षवर्धन पाटील साहेब, प्रामुख्याने साखर हा उद्योग आहे, इतर उद्योगाप्रमाणे याला का ट्रीट करू नये आणि ही अडचण आजची नाही आहे. मी अनेकदा बघतोय, अनेक वर्ष आपण सरकारकडे मदत मागायला जातो, मग राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, ते साखर उद्योगाला आतापर्यंत मदत करत आलं आहे. आत्ता असं होतं की मदत मिळत नाही आहे, परंतु कारखानदारीची किंवा उद्योजकांची काही जबाबदारी नाही का ही सगळी अडचण समोर दिसत असताना काही उपाययोजना करण्याची? नाही, असं आहे दीपक, याच्यामध्ये आता खासदार राजू शेट्टी म्हणाले ही गोष्ट खरी आहे की साखर कारखानदारीमध्ये उत्पन्नाचे जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये 90% ही साखर विक्रीमधून उत्पन्नाचा सोर्स आहे. म्हणजे 100 रुपये जर उत्पन्न कारखान्याचं जर एका आर्थिक वर्षामध्ये जर जमा झालं तर त्याच्यातले 90 रुपयापेक्षा अधिक रक्कम ही केवळ साखरेपासून असते. आता प्रश्न असा आहे की 3200 ते 3300 रुपये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आज ऑन एन ॲव्हरेज एका क्विंटलला साधारणतः कारखान्यामध्ये, मी चांगल्या कारखान्याबद्दल बोलतो आहे, काही कारखाने चुकीचे असतील त्याची चर्चा इथे करायची गरज नाही, तो विषय वेगळा आहे. परंतु आज महाराष्ट्रामध्ये जे काही 100 सहकारातले कारखाने आहेत आणि 70-75 प्रायव्हेट कारखाने आहेत त्याची कॉस्ट जर आपण काढली ॲव्हरेज तर 3100-3200 रुपये आज आपल्याकडे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येतं इन्क्लुडिंग H&T. मग आता प्रश्न असा आहे की अंदाज सरकारचा चुकला, मी समजतो अंदाज 10% चुकेल, 20% चुकेल, 50% अंदाज कसा चुकू शकतो, ह्याला अंदाज म्हणता येईल का? तुम्ही भाकीत केलं होतं 240 ते 250 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल 17-18, म्हणून तुम्ही 17-18 9 लाख मेट्रिक टन साखर तुम्ही आयात करायला परवानगी दिली, ही तर पहिली चूक झाली सरकारची, माझं स्पष्ट मत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये कारखाने सुरू झाल्यानंतर रिकव्हरी यावर्षी 0.20 ज्यादा आहे आणि उत्पादनसुद्धा यावर्षी जर टक्केवारी, आता अजून फायनल फिगर यायचेत आपल्याला, पण हेक्टरी उत्पादनसुद्धा यावर्षी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना काढलेलं आहे. तो बिचारा कष्ट करतो आहे, परतीचा मान्सून चांगला झाला त्याचा परिणाम 22 टन इक्री ॲव्हरेज शेतकऱ्यांचं वाढलं. आता प्रश्न असा आहे की हे वारंवार, हे आज आम्ही मागणी करत नाही दीपक, सांगतो खासदार साहेबांनाही माहिती, आम्ही त्यांना एक पत्र दिलं होतं, मुख्यमंत्र्यांना अनेक पत्र दिले, प्राईम मिनिस्टरना पत्र दिले, अनेक शिष्टमंडळ, राज्य सहकारी संघ, नॅशनल फेडरेशन, पवारसाहेब असे अनेक वेळा वरिष्ठांना भेटून हे सगळे मुद्दे सांगितलेले आहेत, पण निर्णयच घ्यायचा नाही ही जी भूमिका आहे ना, माझा ह्या मुद्द्याला आक्षेप आहे. शंका आहे की अनेकदा कारखान्यांना सांगितलं की केवळ साखरेच्या उत्पादनावर तुम्ही अवलंबून राहू नका, बगॅस असेल, इथेनॉल असेल किंवा वीज निर्मिती असेल, अशा बाय प्रोडक्ट केवळ, त्याच्यामुळे साखरेला जो तोटा अनेकदा हा असा होतो कधी उत्पादन वाटल्यामुळे, तर तो होणार नाही. कारखानदारी याच्यावर सिरियसली विचार का करत नाही, विशेषतः सहकार साखर कारखाने? नाही दीपकजी, तुम्हाला ह्या गोष्टी कदाचित माहीत नसतील, आम्ही सत्तेत असताना जवळजवळ 7000 कोटीची गुंतवणूक केली कोजनरेशनमध्ये आणि 2500 मेगावॅट वीज निर्मिती आपण केली. त्यावेळेस दर होता 6.50 रुपये. गेले 3 वर्ष आम्ही राज्य सरकारच्या मागं लागलो आहे की राहिलेल्या कारखान्यांच्या कोजनरेशनच्या वीज खरेदीचे करार करा. आद्यापर्यंत करार केलेले, आता म्हणतात 5 रुपये पर युनिटने आम्ही करार करू. म्हणजे 5 रुपये पर युनिट करार म्हणजे 50 पैसे तोटा एका युनिटला हा सहन करून एवढे मोठे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कोण करणार आहे, हा एक भाग झाला. दुसरा भाग, त्यांनी यावर्षी 1.20 रुपये कॅप्टिव्ह जनरेशनचा एक नवीन कर लावला. म्हणजे आम्हाला 6.50 रुपयांनी ते बिल देणार,
त्यातून 1 रुपया 20 पैसे कॅप्टिव्ह युनिटचं ते कपात करणार, हे कसं परवडणार आहे, हा एक भाग झाला. आता तुम्ही डिस्टलरीचा उल्लेख केला, वास्तविक पाहता डिस्टलरीच्या बाबतीमध्ये इथेनॉलचे दर 46 रुपयांवर तुम्ही आणले 40 रुपयांवर. आज इथेनॉलचे 100 कोटी लिटरचे टेंडर्स आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच कारखान्यांनी भरले. दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं, हा मला काय राजकीय विषय करायचा नाही, आता हाकेसाहेब इथं आलेले आहेत, परंतु इथेनॉलच्या बाबतीमध्ये सुद्धा खरेदी आता पूर्णपणे स्लोडाऊन झालेली आहे. ऑइल कंपन्यांचा इंटरेस्ट नाही आहे. आणि मग आता बरं, इथेनॉल आणि कोजनरेशन ह्या दोघांचे जरी आपण बाय प्रोडक्ट्स काढले तर रिसोर्सेस किती होणार आहेत? रिसोर्सेस फार तर 20% जातील. पण साखरेची विक्रीची मूल्यांकन किंमत आणि बाय प्रोडक्टमधनं मिळणारी किंमत ह्याचा जर पर्सेंटेज बघितला आपण तर 80% ते 80% साखरेच्या विक्रीतून आणि 20% बाय प्रोडक्टमधून, हे मॅच कसं करणार आपण? म्हणून आज प्रश्न असा आहे, मला वाटतं की आता ह्या चर्चेत जाण्यापेक्षा काय निर्णय घ्यावा लागणार आहे, ही चर्चा कदाचित मुख्यमंत्री बघत असतील, सहकार मंत्री बघत असतील, किंवा आमचे हाकेसाहेब इथं उपस्थित आहेत, त्यांना माझी विनंती आहे की ह्या चर्चेचा सारांश घेऊन आपण काय निर्णय घेणार आहे का, नाहीतर पुढच्या यावर्षी तर अवघडच आहे दीपकजी, पुढच्या वर्षी तर याहीपेक्षा परिस्थिती अवघड होईल. आणि मला वाटतं की याच्यावर ठोस निर्णय काय घेणार आहे याच्यावर चर्चा होणं आता आवश्यक वाटतंय, कारण हा सगळा इतिहास झाला, हे सगळ्या बाकीच्या गोष्टी झाल्या, पण काय निर्णय आपण घेणार आहे? आमच्याकडे पण काही, आम्ही नुसती तक्रार करत नाही की आम्ही नुसते समस्या मांडत नाही, तर ह्याला मार्ग काय काढायचा हे सोल्युशनसुद्धा आमच्याकडे आहे, कारण आम्ही सत्तेत असतानासुद्धा असे काही निर्णय सरकार म्हणून घेतलेले आहेत. बाजूला ठेवून टॉप प्रायोरिटीवरती ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला निर्णयच घ्यावा लागतील अशी परिस्थिती सरकारने घ्यावी. तुमचे मुद्दे लक्षात आले आहेत. सरकारकडनं अनेक मागण्या आहेत ऊस उत्पादकांच्या, त्याचबरोबर अनेक प्रश्नही या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. राजू शेट्टी असतील, राजेंद्र जाधव असतील किंवा वालचंद संचिदे असतील. एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर सरकारकडून या संदर्भात उत्तर जाणून घेणार आहोत. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके या चर्चेत सहभागी झालेले आहेत, त्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकवर जाण्यापूर्वी सरकार संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. सरकारने जे साखर उद्योगासंदर्भात धोरणं अंमलवली गेल्या काही महिन्यांमध्ये त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले गेले. प्रामुख्याने आयात, राज्यात आणि देशामध्ये साखरेची मोठा साठा असताना सरकारने आयात केली साखर, त्याचबरोबर स्टॉक लिमिट ज्या वेळेला लावायला नको होतं त्यावेळेला सरकारने लावलं, आणि याच्यासात काही दलालांचा फायदा सरकारने केला. भाजपचे गणेश हाके आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते. हाकेसाहेब, काय उत्तर असतील या सगळ्याला सरकारतर्फे? दीपक, मी बराच वेळ झाला चर्चा ऐकतोय. एकूण सगळ्या चर्चेचा सूर सरकारच्या वरती, जे सरकार या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे अशा स्वरूपाचा आहे. मला असं वाटतं की माननीय हर्षवर्धन पाटील ही सहकार मंत्री होते आणि राजू शेट्टींना या क्षेत्रातला फार मोठा अनुभव आहे. आपल्याला माहित आहे की ही परिस्थिती कुठलंही सरकार, म्हणजे हे सरकार असतं किंवा दुसरं कुठलंही सरकार असेल, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीनं साखरेचं उत्पादन झाल्यामुळं साखरेचा भाव जी घसरण झालेली आहे त्याचा परिणाम हा निश्चितपणे आपल्या इथे सुद्धा झालेला आहे. आणि आपल्या देशातली परिस्थिती सुद्धा ज्या पद्धतीनं आपण अपेक्षित असं उत्पादन निश्चित ठरवलेलं होतं किंवा अपेक्षित होतं आपल्याला उत्पादन, त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न या वर्षी साखरेचं झालेलं आहे. आणि त्यामुळं निश्चितचपणे जो ज्याला लंडन स्टँडर्डचा जो आपण रेट साखरेचा आपण म्हणतो तो 22 रुपये आहे, आपल्या देशामधले 26 रुपये प्रति किलो प्रमाणे, म्हणजे 26 रुपये क्विंटल प्रमाणे साखरेचा भाव आहे. आपण आज कुठल्याही पद्धतीच्या, म्हणजे साखरेचा भावाचा आपण दराचा विचार करत असताना आपल्याला आज आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या पद्धतीचा भाव आहे त्याचा विचार करूनच या देशातल्या एकूण त्या बाजार भावावरती त्याचा परिणाम निश्चितपणे होत असून तसा परिणाम आज साखरेच्या वरती झालेला आहेच, हे कटू सत्य आहे. पण माननीय हर्षवर्धन पाटील जे म्हणाले की वा ही परिस्थिती माहीत होती, याच्यावरती सरकारने काही उपाययोजना करायला आवश्यक होती. की हर्षवर्धन पाटील साहेब, आपल्याला माहित आहे की गेल्या वर्षी साखरेचं उत्पादन 48 लाख मेट्रिक टन फक्त झालं होतं महाराष्ट्रातलं, आणि यावर्षी 1,07,000 मेट्रिक टन 107 लाख मेट्रिक टन इतकं, म्हणजे दुप्पटीच्या पेक्षा अधिक अशा स्वरूपाचं साखरेचं उत्पादन आज होत आहे आणि त्याचा परिणाम निश्चितपणे भावावरती होतोच. हे वेगळ्या पद्धतीचं एक मार्केटचं एक सत्य आहे हे. आणि अशा वेळेला सरकार म्हणून काही गोष्टींच्या पावलं उचलणं गरजेचं आहे का? निश्चितपणे गरजेचं आहे. आणि म्हणून सरकारनं सुद्धा या संदर्भामध्ये निश्चितपणे सरकार
केंद्र सरकारकडे या संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला आहे. आपल्याला आठवत असेल की जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली त्या त्यावेळेला या सरकारनं, म्हणजे असं तुलना करत नाही की ह्याच्यामध्ये आपण राजकारण करण्याची आवश्यकता नाही, मुळात 2014 आणि 2015 साली जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती साखरेच्या संदर्भामध्ये, तेव्हा सुद्धा केंद्र सरकारनं 4,000 रुपये म्हणजे मेट्रिक टन प्रमाणे अनुदान, म्हणजे निर्यातीला अनुदान दिलं होतं. राज्य सरकारनं सुद्धा 1,000 रुपयाप्रमाणे अनुदान दिलं होतं. म्हणजे हे सरकार, म्हणजे आमचं सरकार केंद्रात आल्यानंतर, म्हणजे जेव्हा जेव्हा अशा स्वरूपाच्या शेतीमालाच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झाले तेव्हा सरकारनं खूप अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे, निर्णय घेतलेले आहे. आणि निश्चितपणे याही बाबतीत एकूण देशांतर्गत जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये सरकार निश्चितपणे निर्णय घेईल. मला असं वाटतं की थोडीशी वाट पाहण्याची आवश्यकता आहे. या संदर्भामध्ये प्रस्ताव केंद्र सरकारकडे, म्हणजे आता साखर संचालकाकडून काय करायला पाहिजे त्याच्यावरती सरकारकडे प्रस्ताव आलेला आहे. सरकार या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकार निर्णय घेऊन तो केंद्र सरकारने अद्यापही योग्य वेळ सरकारचे आलेले नाही अनुदान दिलेलं होत. पाटील साहेब, नाही हाकेजी, आपण सांगितलं की सरकार सकारात्मक मार्ग काढेल सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला सांगितलं की साधारणतः 500 रुपये नाही नाही प्रति, आता बरोबर आहे. हा बोला पाटील साहेब, बोला. हा बरोबर आहे, निश्चितपणे. नाही माझं काय म्हणणं आहे याच्यामध्ये की ठीक आहे, आंतरराष्ट्रीय साखरेचे दर, बरं आपण बोला हाके साहेब, आपण बोला, मी नंतर बोलतो. हा नाही, तुम्ही उत्तर द्या पाटील साहेब. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते म्हणतात की सरकार योग्य वेळी निर्णय घेईल. तुम्ही ऑक्टोबरपासून सरकारकडे ही मागणी करताय, उत्पादन वाढलेलं आणि परिस्थिती बिकट होणार आहे, सरकारची योग्य वेळ कधी येईल सांगा हाके साहेबांना. नाही हाके साहेब, माझी आपल्याला एकच विनंती आहे की आपण आता पक्षाच्या वतीनं प्रवक्ते म्हणून ह्या चर्चेमध्ये आलेला आहात. खरं म्हणजे ह्या चर्चेला मी मगाशी दीपकला सांगितलं होतं आणि राजू शेट्टीने सुद्धा माझं बोलणं झालं होतं की अशा चर्चेला सरकारमध्ये काम करणारे प्रत्यक्षपणे मंत्री यायला पाहिजे. कारण असे प्रसंग आल्यानंतर सुद्धा मी ज्यावेळेस या खात्याचा मंत्री होतो मी कधी डिबेटला नाही म्हणलं नाही. काही चुका झाल्या असतील, काही निर्णय झाले नसतील, तरीसुद्धा अशा डिबेटला आपण आलं पाहिजे. पण ठीक आहे, तो शेवटी सरकारचा प्रश्न, कुणी यायचं नाही, कदाचित त्यांना बंधन असतील मीडियासमोर जायचं नाही म्हणून. आमचा एकच मुद्दा ह्याच्यामध्ये आहे की ही वेळ कधी आहे, आपला निर्णय घ्यायची वेळ कधी, हा मुहूर्त कधी साधणार आहे आपण. कारण आज 25,000 कोटी शेतकऱ्यांचं देणं हाकेसाहेब ही रक्कम छोटी नाही आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 3,200 कोटी रुपयाची रक्कम ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची देणं राहिलेलं आहे. मी आज सातारमधनं बोलतो आहे, इथं आल्या मला काही शेतकरी भेटले त्यांचं केन पेमेंट झालं नाही. आम्हाला सुद्धा आमच्या कारखान्यातून शेतकऱ्याला केन पेमेंट करता आलं नाही. मी हा सगळा दोष काय सरकारवर टाकत नाही, पण शेवटी मायबाप सरकार आहे. तुम्हीच एफआरपीचा रेट ठरवता, तुम्हीच इम्पोर्ट एक्सपोर्टला परवानगी देता, तुम्हीच स्टॉक लिमिट लावता, तुम्हीच क्रशिंग लायसन्स देता, तुम्हीच नियंत्रण करता, तुम्हीच अत्यावश्यक सेवेचा कायदा लागू करता. म्हणजे सगळं जे धोरण आहे साखरेचं हे तुमच्या हातात आहे, तुमच्या म्हणजे सरकारच्या हातात आहे. मग ज्यांच्या हातामध्ये या सगळ्या धोरणाच्या चाव्या आहेत ते न्याय देणार आहे का नाही तुम्ही आम्हाला? आज खरंच इतकी भयान परिस्थिती आहे. आज महाराष्ट्रामध्ये ऊस पिकवणारा शेतकरी, मी राज्यापुरतो बोलतो, मी काय आंतरराष्ट्रीय नॅशनल लेवलचा मी काय पुढारी नाही आहे, पण एक ऊस उत्पादक शेतकरी म्हणून किंवा ह्या व्यवसायाची आमचा गेले 30 वर्ष संबंध आहे. ठीक आहे, अशी अडचण येतात. मला तुम्हाला एक विनंती करायची की हे तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं ह्यापेक्षासुद्धा हाकेसाहेब आपल्याला तुम्ही ताबडतोब आज मुख्यमंत्र्यांना भेटून ताबडतोब, गडकरी साहेब त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत, कमिटी एक सब कमिटी केलेली आहे, 3 निर्णय होणं आवश्यक आहे. पहिला निर्णय, तुम्ही जसं मागं आम्ही एक्साईज लोन दिलं होतं ते एक्साईज, आता एक्साईज तर निघाली आपली कारण तुम्ही GST लावला. आता तुम्ही शुगरवर काय सेस लावायचं आहे तो लावा, कमर्शियल शुगरवरती, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण तातडीनं स्पेशल केस म्हणून कॅबिनेटचा निर्णय हा कधी होणार आहे, त्या निर्णयामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना दे बाकी जे, आमचं पहिलं म्हणणं असं आहे की त्या शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत, ती रक्कम देण्याकरता भले तुम्ही आम्हाला कर्ज द्या, आम्ही ते कर्ज घ्यायला तयार आहे, त्याचं व्याज राज्य सरकारने केंद्र सरकारने भरावं असा निर्णय पूर्वी झाला होता. असे जवळजवळ 6,500 कोटी रुपये पूर्वी दिले गेले होते, तो निर्णय आपण कधी घेणार हा पहिला प्रश्न. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या सहकार मंत्र्यांनी 10,00,000 टन साखर आम्ही 3,200 रुपयांनी खरेदी करू आणि कॅबिनेटसमोर माझा प्रस्ताव तयार आहे,
असं मी नाही, आपले सहकार मंत्री ऑन एअर आणि प्रेसमध्ये बोललेले आहेत. ते 10 लाख टनाची 3200 रुपयांनी साखर आपण कधी घेणार याचा मुहूर्त आम्हाला सांगावा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की साखर जर एक्सपोर्ट करायची असेल, आमचे संचिती म्हणाल्याप्रमाणे आज 2000 ते 2100 रुपये एक्सपोर्टचा रेट आहे आणि साखरेला 1000 रुपये तरी कमीत कमी तोटा येतो एक्सपोर्ट करायला. साखर एक्सपोर्ट झाल्याशिवाय डोमेस्टिक मार्केट वाढणार नाही हे आम्हाला समजतं. तर मला वाटतं की एक्सपोर्ट सबसिडीसुद्धा आता ह्या तुमच्या WTOमुळे देता येईल, कारण हा एक मोठा शंकेचा प्रश्न आहे. परंतु त्याच्याकरता काही वेगळं ट्रान्सपोर्ट सबसिडी वगैरे असं काही अनुदान आपण देणार का हा दुसरा प्रश्न. निर्णय कधी घेणार? आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे बफर स्टॉक हा आपण करणार का आणि पुढच्या वर्षी कारखाने सुरू करण्याकरता जे काय आमचे इन्स्टॉलमेंट आता थकाय लागलेले आहेत, NPA झालेले आहेत, त्याचं रिस्ट्रक्चरिंग आपण करून देणार का? एवढ्या 4 छोट्या प्रश्नावरती आपण मुहूर्ताची तारीख आम्हाला आज सांगावी, कारण या महाराष्ट्रातला 40 ते 50 लाख सरकारची कोंडी करणार आहे. 4 मोठे प्रश्न उपस्थित केले, छोटे प्रश्न नाहीत. आगमन हाकेंकडनं उत्तर घेऊ आपण, तत्पूर्वी मला राजू शेट्टींकडे जायचंय. शेट्टी साहेब, शेतकऱ्यांचे जवळपास दीपकजी मी हे छोटे प्रश्न का म्हणले माहिती का? की एक नीरव मोदी 60,000 कोटी रुपये फसवून जाऊ शकतो, एक विजय मल्ल्या 15,000 कोटी घेऊन जाऊन फसवू शकतो. ही एवढी मोठी रक्कम नाहीये शेतकऱ्याला देण्याकरता, ही रक्कम लहान आहे. म्हणून मी छोटे प्रश्न म्हणाले, कारण साधारणतः अपेक्षा खूप छोट्या आहे. सांगतो मुद्दा लक्षात आला तुमचा. शेट्टी साहेब, शेतकऱ्यांचे 32,000 कोटी रुपये थकलेले आहेत कारखान्यांकडे. तुम्ही अनेकदा आम्ही बघितलं की FRP मिळावा किंवा शेतकऱ्यांना पैसे मिळावे म्हणून रस्त्यावरून आंदोलन केलेले आहेत. आता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हे पैसे मिळावे म्हणून राजू शेट्टी आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेची भूमिका काय असणार आहे? नाही, आता सध्या सीझन संपत आलेला आहे, जवळपास संपल्याच जमा आहे आणि यावर्षी उन्हाळ्याचा कडाका इतका मोठा आहे की आता यावेळी काही आंदोलन केलं असतं तर कदाचित ऊस तोडणी मजूर मध्येच काम सोडून गेले असते आणि त्यात शेवटी नुकसान शेतकऱ्याचं झालं असतं. म्हणून सीझन संपण्याची आम्ही वाट बघत होतो. आता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणारच आहे आणि नाईलाजांना आम्हाला, आम्ही साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करणार, साखर कारखाने म्हणणार आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळं साखर कारखाने आणि शेतकरी यांचं भांडण लावून सरकार जर बघ्याची भूमिका घेणार असेल तर वेळ प्रसंगी साखर कारखानदार आणि शेतकरी एक होऊ शकतात हेही सरकारला कळलं पाहिजे. पण मग हे आंदोलन केवळ सरकार विरोधात असणार की कारखान्यांनी विरोधात सुद्धा? तुम्ही आता म्हणताय की कारखानदार आणि शेतकरी एक होऊ शकतो, परंतु यापूर्वीचे आम्ही तुमचे आंदोलन बघितले, कारखानदारांविरोधात आंदोलन बघितले. सीझनच्या सुरुवातीला आमचं कारखानदारांच्या विरोधात आंदोलन होतं, परंतु आता साखरेचे भाव पडले त्या हे आम्हालाही कळतं. त्यामुळं एकदा साखर कारखानदारांनी कबूल केलेली रक्कम आता मिळत नाही याचं कारण त्यांना साखरेला भाव मिळत नाही. आणि साखरेला भाव का मिळत नाही तर साखरेचं उत्पादन वाढलं, अंदाज चुकला, अर्थात अंदाज वर्तवण्याचं काम कोणाचं होतं तर सरकारचं होतं. आता सरकारचा अंदाज चुकला काही लोकांनी चुकवला हे आता सरकारनं ठरवावं, आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. परंतु त्यामुळे नुकसान कोणाचं होतं तर ते फक्त शेतकऱ्यांचं होतंय. प्रामुख्याने आता जे मुद्दे उपस्थित झाले, हर्षवर्धन पाटलांनी काही मागण्या केल्या, पूर्वी आलेला होता, ऐकून घ्या दीपक. हा बोला बोला. असा प्रसंग ज्यावेळी पूर्वी आला त्यावेळी सरकार काहीतरी करताना दिसायचं. म्हणजे मी गेल्या 15-17 वर्षापासून या शेतकरी चळवळीमध्ये म्हणजे ऊस उत्पादकांचं नेतृत्व करतोय. पूर्वी मी 4-5 राज्याच्या 4-5 मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ऊसाच्या दरावरून संघर्ष केलेला मी माणूस आहे. पण असा प्रसंग आला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्हाला घेऊन दिल्लीला यायचे, इथल्या अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना, पंतप्रधानांना आम्हाला बरोबर घेऊन भेटायचे, काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करायचे. पण या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी असा एकदाही प्रयत्न केलेला नाही हे अगदी मला खेदाने नमूद करावं असं वाटतं. संचिती साहेबांकडे मला जायचं आहे. संचिती साहेब, जे मुद्दे उपस्थित केले, सरकारला या सगळ्या अडचणीतनं मार्ग काढणं शक्य होणार आहे का? आणि प्रामुख्याने यापूर्वी आता राजू शेट्टींनी सांगितलं की असे प्रसंग आले होते तेव्हा मार्ग काढले गेले, आत्ताच हा मार्ग का काढला जात नाही? सरकार
सरकारला सगळे गोष्टी शक्य आहेत, ते सरकारने करणे गरजेचं आहे. या प्रसंगी मी अजून एक मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो. सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याकरता काहीतरी निर्णय घेतात. आता मिनिमम प्राईस ही ठरवलेली आहे कडधान्याची, आणि चण्याची भाव 44 रुपये मिनिमम प्राईस ठेवलेली आहे, आणि चणाडाळीचे भाव 43 रुपये. अशा वेळेला तो माल कोणी घेत नाही, त्यावेळेला गव्हर्नमेंटने ते खरेदी करायला पाहिजे, परंतु ते देखील गव्हर्नमेंट करत नाही. आणि व्यापाऱ्यांनी जर थोडा मिनिमम प्राईजपेक्षा कमी भाव हलका माल घेतला तर त्याच्यावर ॲक्शन होते. तर मिनिमम प्राईस ठरवतानासुद्धा की त्याप्रमाणे बाजारामध्ये जर कोणी घेणार नसेल तर गव्हर्नमेंटने ते खरेदी करायला पाहिजे, तरच ते मिनिमम प्राईजेस ठरवून त्याचा उपयोग होणार आहे. दुसरा एक प्रश्न तुम्हाला, आता आपण साखरेचे दर घेणे आवश्यक आहे, साखरेचे दर कोसळलेले बघतोय, आवश्यक आहे. साखरेचे दर 2500 पर्यंत आलेले आहेत, परंतु बाजारात जे साखरेचे भाव ग्राहकांना जी साखर विकत मिळते त्याचे भाव काही कमी होताना दिसत नाहीयेत. हा जो फरक आहे तो कोणाच्या खिशात जातोय? आहे नक्कीच कमी आहेत. किती दर आहेत साहेब? हे नक्कीच कमी भाव आहेत. आता तुम्ही होलसेल मार्केटमध्ये आलात तर तुम्हाला 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 2700-2800 लागेल तेवढी साखर मिळते. नाही पण बाजारात आम्ही जेव्हा साखर खरेदी व्यापाराच्या नावाने उगाच टीका करण्यामध्ये फायदा नाहीये. नाही संचेती साहेब, ग्राहक जेव्हा बाजारात साखर खरेदी करायला जात आहे तेव्हा त्यांना 40-42 रुपये किलोने साखर मिळते. आज ग्राहक बाजारात 40-42 रुपये किलोने साखर खरेदी करतोय. ही गोष्ट खरी नाहीये. ही गोष्ट खरी नाहीये, आणि ही आपण निश्चित न पाहता आपण कॉमेंट्स करता. राजेंद्र, काय बाजारामध्ये पाहिजे तेवढी साखर मिळते, कारखाने म्हणतात आम्हाला भाव मिळत नाहीत, ग्राहकांनाही दिलासा मिळताना दिसत नाहीये. याच्यामध्ये साखर आणि इतर कडधान्य याच्यामध्ये फरक आहे. एक इतर कडधान्य सर्वसामान्य ग्राहक घेतो. साखरेचा जवळपास 70-80% साखर ही शीतपेय, मिठाई उद्योग, औषध या ठिकाणी वापरली जाते. आणि ह्या तुम्ही जर पाहिलं 2009 दुष्काळ पडला होता तेव्हा 2010 40 रुपयाला किलोने साखर विक्री होत होती. होलसेल साखर घाऊक दर होता. त्यानंतर आत्ताचा दर आहे तो 40 रुपये 2010 दर होता, आणि आत्ताचा दर जो आहे तो आहे 25-26 रुपये होलसेल घाऊक दर. पण सरकारला सतत साखरेचे दर वाढू नये त्यासाठी सरकारने जे सतत प्रयत्न केलेला आहे, त्यामुळं एका बाजूला जे उसाची FRP वाढते आणि दुसऱ्या बाजूला सरकार जो साखरेचा दर आहे तो वाढू देत नाही आहे. त्यामुळे साहजिकच साखर कारखाने अडचणीत येणार आहेत, ते आलेले आहेत. त्यामुळे आणि जो आता जे काय आता पुन्हा एकदा चर्चा होते, आश्वासन देतात, त्यातून कुठलाच मार्ग परदेशी काढला जात नाही. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये हंगाम सुरू झाला, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये डिसिजन निर्णय कुठले झाले असते तर कारखानदार एवढे अडचणीत झाले नसते. जसं साखरेचे काय जे काही नियम आहेत त्याप्रमाणे एकदा शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस विकल्यानंतर 14 दिवसामध्ये त्याला ऊसाचं पेमेंट करायचं असतं, आणि ते पेमेंट करण्यासाठी कारखाने मिळेल ते दराने साखरेची विक्री करतात. त्यामुळं सुरुवातीला 3200 विक्री करत होते, नंतर 3000 रुपयाने करत होते, 2800 करत होते, आणि त्यामुळे सरकार जसा जेवढा वेळ लावत जाईल तसे दर आणखी पडत जातील, आणि पैसे ते शेतकऱ्यांनी मिळत नाहीयेत. शेतकऱ्यांसाहेब अनेक मुद्दे उपस्थित झाले, तुम्ही ऐकले असतील. आता तुम्हाला प्रामुख्याने हर्षवर्धन पाटलांनी जे 4 मुद्दे उपस्थित केले त्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. काय असतील उत्तरं सरकारतर्फे? थोडक्यात अगदी हर्षवर्धन पाटील म्हणाल्याप्रमाणे मी सांगतो की मी काही सरकारचा प्रवक्ता नाही आहे, मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे. आणि आज जी आपली चर्चा करतोय आपण, तर एकूण सरकार या सगळ्या गोष्टीच्या मधून कसं प्रश्न म्हणजे सोडवणूक करणार आहे याच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. मी या चर्चेच्या निमित्ताने मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो की सरकारनं, मी तुम्हाला सांगितलं की 14-15 उदाहरण मी मुद्दाम दिलं की त्यावेळेला निर्यातीच्या वरती 4000 रुपयाचं प्रति म्हणजे मेट्रिक टन अशा स्वरूपाचं अनुदान सरकारनं दिलं, राज्य सरकारने अनुदान दिलं होतं. जेव्हा जेव्हा अशा स्वरूपात शेतकरी संकटात येतो तेव्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने निश्चितपणे यापूर्वी मदत केली आहे. गेल्या 4 वर्षातला सगळा आपण जर इतिहास पाहिला आणि याही वेळेला आज शेतकरी संकटात आहे निश्चितपणे, या बाबतीत सुद्धा सरकार त्याच्याबद्दल सकारात्मक नव्हे तर सहानुभूतीपूर्वक निश्चितपणे विचार करत आहे. आणि मी सांगितलं तुम्हाला मी की पाटील साहेब म्हणाले की ऑक्टोबरमध्ये अंदाज चुकला, राजू शेट्टीजी म्हणाले किंवा याच्या संदर्भातला उत्पादनाच्या संदर्भातला पाटील साहेब म्हणाले की ही वस्तुस्थिती लक्षात येऊन सुद्धा सरकारनं काही पावलं उचलली. साहेब अजूनही कारखान्यांचा गळीत हंगाम चालू आहे, काही लोक 31 मे पर्यंत म्हणजे गळप त्यांचं कारखान्यांचं सुरू आहे. एकूण परिस्थिती संबंधपणे लक्षात प्रोडक्शन एकूण होणार उत्पादन
आणि सरप्लस आणि आपल्याला कशा स्वरूपाचे याच्यावरती नियोजन करायचं याच्यासाठीच आता असं निश्चितपणे या महिन्यामध्ये सरकार याबद्दल एकूण राज्यातली परिस्थिती लक्षात घेऊन हे सरकार निश्चितपणे निर्णय करणार आहे. साखर संचालकाकडून तशा स्वरूपाचा प्रस्ताव पण आलेला आहे आणि लवकरच महाराष्ट्र सरकार या संदर्भामध्ये निर्णय घेईल. आपण आपलं हर्षवर्धन पाटलांनी आणखी काही गोष्टी उपलब्ध केल्या की बफर स्टॉक करणार का, दोन गोष्टी त्याच्यामध्ये की सर आणि मुद्दा सुरुवातीला हर्षवर्धन पाटलांनी एक इथेनॉलच्या संदर्भात उपस्थित केला होता. मला इथेनॉलच्या आपण राजकारण करायचं नाही आहे पण तुम्हाला आठवत असेल की अटलजींच्या काळामध्ये पहिल्यांदा इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यात आलं आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करून ते त्याचा वापर करण्याचं ठरलं. पण दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा अटलजींचं सरकार गेल्यानंतर यांनी कम्प्लिटली वेळ संपत आले. एक शेवटचा प्रश्न आहे हर्षवर्धन पाटील साहेब, बहुतांश साखर कारखाने हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत, म्हणून सरकार मदत करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेत नाहीये का? कारखाने अडचणीत आले पाहिजेत, थोडक्यात उत्तर द्या. नाही, मला मला असं वाटतं की सरकारचा, राज्य किंवा केंद्र सरकारचा बघण्याचा दृष्टिकोनच मुळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे, एक भाग. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांना जाणून बुजून ह्या उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणायचंच आहे. आता काय होतंय की पुन्हा त्यात पक्षी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातो. आता ती शेतकऱ्यांची संस्था आहे, तिथला कोणी नेतृत्व करणारा असेल तो कुठल्या तरी एखादा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी ताब्यात कारखाने आहेत. आता ह्याच्यात भाजपचे पण काही लोकांचे कारखाने आहेत, शिवसेनेच्या विचाराचे पण काही लोकांचे कारखाने आहेत, परंतु त्यांचं काही चालत नाही अशी परिस्थिती आहे. माझी हाके साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे, हाके साहेब खरंच तुम्हाला सांगतो मी, आता मुहूर्त बघू नका. परत तुम्ही सांगणार आता कर्नाटकाच्या निवडणुका चालल्यात, आचारसंहिता आहे, म्हणून महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर 3200 रुपयांनी साखर खरेदी करण्याचा निर्णय जाहीर करायला सांगा तुम्ही. पक्षाचे प्रवक्ते तुम्ही आहात, मला मान्य आहे, पण तुमच्याच पक्षाचं सरकार आहे. दुसरी गोष्ट, ताबडतोब राज्य सरकारने अनुदान घोषित करावं आणि राज्य सरकारने अपेक्स बँकेला सांगून ताबडतोब पैसे उपलब्ध करून द्यावेत. केंद्राचा विषय तो केंद्र स्तरावर होईल, राज्य म्हणून आपण काय भूमिका घेणार आहे का? कुठेतरी सकारात्मक भूमिका घ्यायला सांगा. मुद्दे लक्षात आले, आपली वेळ संपत आलेली आहे पाटील साहेब, आपली वेळ संपत आलेली आहे. कारखानदारी आणि शेतकरी साहेब विनंती केलेली आहे हर्षवर्धन पाटलांनी की तुम्ही मुख्यमंत्र्यांचे मुद्दे लक्षात आणून द्या. या चर्चेमध्ये गोड साखरेची कडू कहाणी, याच्यात अनेक मुद्दे समोर आले. विशेषतः राजू शेट्टी म्हणतात की आम्ही आता सरकार विरोधात रस्त्यावर उतरू, गळीत हंगाम संपल्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी विनंती केलेली आहे सरकारला की सरकारने त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावेत, अन्यथा कारखाने अडचणीत आणि त्याची अडचण थेट शेतकऱ्यांवर जाणार आहे. कारण शेतकऱ्यांचे थकीत देणं आहे ते मोठ्या प्रमाणावर कारखान्याकडे थकलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी थेट अडचणीत आलेलं आहे. या सगळ्या चर्चेमध्ये जे सर्व मान्यवर सहभागी झाले त्या सर्वांचे आभार. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा G24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. G24 तास, राहा एक पाऊल पुढे.